नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सोळा फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी सोळा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अहमदनगरसह पंधरा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे वन विभागाच्या पथकाने अटक केली संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात ही कारवाई झाली अटक झालेल्यांमध्ये दोघे संगमनेर तालुक्यातील आहेत चौघांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सराफा दुकानावर दरोडा पडला दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले पाठीमागे असलेल्या घरातील व्यक्तींवर गुंगीचे औषध फवारणी करून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला एक किलो चांदी व सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास झाला राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथून शुक्रवारी रात्रीपासून ऊस तोडणी मजुराची साडेचार वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती या मुलीचा मृतदेह काल सकाळी मजुरांच्या राहुट्यांपासून काही अंतरावरील विहिरीत आढळला मुलीचा खून झाला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त अन्य खासगी उच्च माध्यमिक शाळा वीस टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आल्या यात नगर जिल्ह्यातील अनेक शाळांचा समावेश आहे जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी वीस फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे यासाठी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नगरमध्ये पेट्रोल पंच्याण्णव रुपये सोळा पैसे तर पॉवर पेट्रोल अठ्ठ्याण्णव रुपये एकोणसाठ पैसे प्रतिलिटर होते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकारातून प्रत्येक झेडपी गटात बचत गटांमार्फत घरकुल साहित्याचे माड सुरू करण्यात येत आहे जिल्ह्यात काही ठिकाणी हे मार्ट सुरू झाले आहे यामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्यांना एकाच छताखाली वाजवी दरात बांधकाम साहित्य उपलब्ध होणार आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार